remaining characters of phylum arthropoda in this video. या व्हिडिओ मध्ये आता काय बघायचं आहे आपल्याला, रिमेनिंग कॅरेक्टर्स कुणाची राहिलेली, आर्थ्रोपोडा फायलम्स. मग सेवन्थ, दिस ॲनिमल शोज ओपन टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम. हे जे ॲनिमल्स असतात ते काय दाखवतात, ओपन टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम, म्हणजेच ब्लड डायरेक्टली पंपिंग फ्रॉम हार्ट टू ओपन स्पेस. म्हणजे हार्ट मधून डायरेक्ट ओपन स्पेस मध्ये काय होत असतं, ब्लड पंपिंग होत असतं. म्हणून ही सिस्टीम कसली असते, ओपन टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम प्रेझेंट इन फायलम आर्थ्रोपोडा ॲनिमल. अँड ब्लड फ्लोज थ्रू बॉडी कॅव्हिटी दॅट इज हिमोसिल. आणि हे जे ब्लड असतं फ्लोज वाहत जातं, प्रवाह कुठं जातो तर बॉडी कॅव्हिटी मध्ये, बॉडी कॅव्हिटी, आणि तिथंच त्याला काय म्हणतात, दॅट इज कॉल्ड हिमोसिल. तिथं त्याला काय म्हणतात, हिमोसिल. एमसीक्यू याच्यावर येतो, लक्षात ठेवायचं. म्हणजेच इन आर्थ्रोपोडा ॲनिमल्स ओपन टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम इज प्रेझेंट अँड ब्लड फ्लोज थ्रू बॉडी कॅव्हिटी. बॉडी कॅव्हिटी मार्फत काय होत असतं, ब्लड फ्लो होत. दॅट इज बॉडी कॅव्हिटी इज कॉल्ड हिमोसिल. या बॉडी कॅव्हिटीला काय म्हणतात, हिमोसिल. हिम मीन्स ब्लड, सिल मीन्स कॅव्हिटी, म्हणजेच ब्लड फ्लोज इन कॅव्हिटी. नेक्स्ट नंबर 8, रेस्पिरेशन टेक्स प्लेस बाय गिल्स, ट्रॅकिया, बुक लंग्स अँड बुक गिल्स. रेस्पिरेशन एक्सचेंज ऑफ गॅसेस कशा मार्फत होत, इन सम ॲनिमल्स गिल्स, इन सम ॲनिमल्स ट्रॅकिया, इन सम ॲनिमल्स बुक लंग्स अँड इन सम ॲनिमल्स बुक गिल्स आर प्रेझेंट फॉर रेस्पिरेशन. म्हणजे यांचं जे एक्सचेंज ऑफ गॅसेस चालतं ते प्रत्येक ॲनिमल मध्ये वेगळं असतं. इन सम ॲनिमल्स गिल्स आर प्रेझेंट फॉर रेस्पिरेशन, इन सम ॲनिमल्स ट्रॅकिया आर प्रेझेंट फॉर रेस्पिरेशन, इन सम ॲनिमल्स बुक लंग्स आर प्रेझेंट फॉर रेस्पिरेशन अँड इन सम ॲनिमल्स बुक गिल्स आर प्रेझेंट फॉर रेस्पिरेशन. हा झाला नंबर 8th कॅरेक्टर. नंबर 9th कॅरेक्टर, एक्सक्रिशन टेक्स प्लेस बाय ग्रीन ग्लँड्स. एक्सक्रिशन जे यांचं चालतं ते कशा मार्फत चालतं, ग्रीन ग्लँड्स. मालपिजियन ट्यूब्युल्स ऑर कोक्सल ग्लँड्स. इन सम ॲनिमल्स ग्रीन ग्लँड्स आर प्रेझेंट फॉर एक्सक्रिशन. इन सम ॲनिमल्स मालपिजियन ट्यूब्युल्स ऑर कोक्सल ग्लँड्स आर प्रेझेंट फॉर रेस्पिरेशन. म्हणजेच त्यामध्ये एक्सक्रिशन, एक्सक्रिशन मीन्स थ्रोन आउट नायट्रोजनस वेस्ट मटेरियल. काय बाहेर टाकलं जातं तर नायट्रोजनस वेस्ट मटेरियल किंवा एक्सक्रिटा. ते कशा मार्फत, ग्रीन ग्लँड इन सम ॲनिमल्स, मालपिजियन ट्यूब्युल्स ऑर कोक्सल ग्लँड्स इन सम ॲनिमल्स. याच्यावर प्रत्येक पॉइंट असा आहे की याच्यावर एमसीक्यू, लक्षात ठेवायचं. मग 9th कॅरेक्टर काय, एक्सक्रिशन टेक्स प्लेस बाय ग्रीन ग्लँड्स, मालपिजियन ट्यूब्युल्स ऑर कोक्सल ग्लँड्स इन आर्थ्रोपोडा. नेक्स्ट नंबर 10th कॅरेक्टर, नर्वस सिस्टीम कन्सिस्ट. मग आता नर्वस सिस्टीम, नर्वस सिस्टीम कन्सिस्ट नर्व रिंग अँड डबल व्हेंट्रल गँग्लियोनेटेड नर्व कॉर्ड. मग यामध्ये अगोदर समजावून घ्या, नर्वस सिस्टीम कशी असते तर त्यामध्ये डायग्राम बघायची, नर्वस सिस्टीमची डायग्राम. अशी यामध्ये काय असते, नर्वस सिस्टीम. मग त्यामध्ये काय काय सांगितले ते पॉइंट अगोदर पहा, डायग्राम काढतो समजून सांगण्यासाठी. हा मग यामध्ये आता सांगितले काय, नर्वस सिस्टीम कन्सिस्ट नर्व रिंग. नर्वस सिस्टीम मध्ये काय असतं तर एक पार्ट असतो तो नर्व रिंगचा असतो. एक पार्ट कोणता असतो, नर्व रिंगचा. आणि दुसरा जो पार्ट असतो तो काय असतो, डबल व्हेंट्रल नर्व
क्वार्ट दुसरा जो पार्ट असतो तो कोणता असतो तर डबल वेंट्रल गैंग्लियोनेटेड नर्व कॉर्ड म्हणजे त्यामध्ये आता समजावून घ्या नर्वस सिस्टम कन्सिस्ट टू पार्ट्स फर्स्ट पार्ट इज कॉल्ड नर्व रिंग हा पहिला जो पार्ट आहे ह्याला काय म्हणतात नर्व रिंग सेकंड पार्ट इज कॉल्ड नर्व कॉर्ड बट नर्व कॉर्ड इज डबल नर्व कॉर्ड कसा असतो डबल टू थ्रेड लाइक स्ट्रक्चर्स आर प्रेझेंट दोन धाग्यांच्या सारखं स्ट्रक्चर प्रेझेंट असतं वेंट्रल व्हाय इट इज कॉल्ड वेंट्रल बिकॉज नर्व कॉर्ड प्रेझेंट ऍट वेंट्रल साइड नर्व कॉर्ड त्यांचं कुठं प्रेझेंट असतो तर वेंट्रल पोझिशनला प्रेझेंट असतो गँग्लियोनेटेड गँग्लियोनेटेड मीन्स गँग्लियॉन्स आर प्रेझेंट गँग्लियॉन्स गाठी सारखा असणारा स्ट्रक्चर गँग्लियॉन कशाला म्हणतात तर गँग्लियॉन्स ऍग्रिगेशन ऑफ न्यूरॉन्स आर कॉल्ड गँग्लियॉन्स गँग्लियॉन कुणाला म्हणतात तर ऍग्रिगेशन कुणाचं ऍग्रिगेशन होत असतं तर न्यूरॉन्स कुणाचं ऍग्रिगेशन होत असतं सगळे न्यूरॉन एकत्र येतात आणि त्याची एक गाठ तयार होते त्या गाठीलाच काय म्हणतात गँग्लियॉन समजलं काय आहे कॅरेक्टर नर्वस सिस्टीम कन्सिस्ट नर्व रिंग नर्वस सिस्टीम मध्ये एक भाग काय असतो नर्व रिंग सेकंड पार्ट डबल टू थ्रेड लाइक स्ट्रक्चर्स नंतर वेंट्रल प्रेझेंट ऍट वेंट्रल पोझिशन अँड गँग्लियोनेटेड नर्व कॉर्ड गँग्लियोनेटेड मीन्स गँग्लियॉन नॉट लाइक स्ट्रक्चर गाठी सारखं स्ट्रक्चर त्यालाच इथं काय म्हणतात गँग्लियॉन मग गँग्लियॉन म्हणजेच काय ऍग्रिगेशन ऑफ न्यूरॉन्स कॉल्ड गँग्लियॉन नेक्स्ट 11 सेन्स ऑर्गन्स आर वेल डेव्हलप इन फॉर्म ऑफ एंटिंग सिंपल और कंपाउंड आयज वेरियस रिसेप्टर्स एटसेट्रा डायग्राम छोटीशी आपण काढून बघूया परत एकदा मग यामध्ये कॉकरोच रब डायग्राम आपण काढत असतो हा मग यामध्ये काय सांगितलेलं आहे सेन्स ऑर्गन्स आर वेल डेव्हलप्ड इन फॉर्म ऑफ एंटिंग तुम्हाला माहित आहे असं मिशा सारखं स्ट्रक्चर असतं आपण त्याला मिशा म्हणतो थोडक्यात पण ह्या मिशा नसतात हे काय असतं अँटेनी हे काय असतात त्यांच्यामध्ये अँटेनी हे काय सेन्स ऑर्गन म्हणजे सेन्स ऑफ स्मेल सेन्स ऑफ टच यांच्या साह्याने केलं जातं नंतर सिंपल और कंपाउंड आयस इथं डोळे असतात मग इन सम ॲनिमल सिंपल आयज आर प्रेझेंट इन सम ॲनिमल्स कंपाऊंड आयज आर प्रेझेंट हे काय झाले यामधले सेन्स ऑर्गन्स ऍज वेल ऍज व्हेरियस रिसेप्टर्स वेगवेगळ्या प्रकारचे रिसेप्टर्स प्रेझेंट असतात फॉर टच नंतर टेस्ट ह्यासाठी जे असतात ते रिसेप्टर्स यामध्ये प्रेझेंट असतात म्हणजे 11 सेन्स ऑर्गन्स आर वेल डेव्हलप्ड इन फॉर्म ऑफ अँटेनी हे दिसतायत ते सिंपल और कंपाउंड आईज म्हणजे हे दिसतायत ते डोळे इन सम ॲनिमल्स सिंपल आईज आर प्रेझेंट इन सम ॲनिमल्स कंपाउंड आईज आर प्रेझेंट सिंपल साधे कंपाउंड संयुक्त ऍज वेल ऍज व्हेरियस रिसेप्टर्स आर प्रेझेंट वेगवेगळी चव घेण्यासाठी स्पर्श करण्यासाठी रिसेप्टर्स असतात नेक्स्ट 12 सेक्सेस सेपरेट मीन्स दॅट इज युनिसेक्सुअल सेक्सेस सेपरेट असतात म्हणजे ते कसले असतात युनिसेक्सुअल युनिसेक्सुअल मीन्स सिंगल सेक्स प्रेझेंट इन सिंगल बॉडी एक सेक्स एकाच बॉडीत प्रेझेंट असतो म्हणजे मेल बॉडी सेपरेट फिमेल बॉडी सेपरेट सो सेक्सेस सेपरेट दॅट इज युनिसेक्सुअल अँड शोज सेक्सुअल डायमॉर्फिझम आणि हे दाखवतात काय तर सेक्सुअल डायमॉर्फिझम दाखवतात हे सुद्धा आपल्याला झालेलं आहे मी सांगितलेलं आहे सेक्सुअल डायमॉर्फिझम कसं म्हणतात इट शोज डिफरन्शिएशन बिटवीन साईज शेप स्ट्रक्चर अँड कलर ऑफ मेल अँड फिमेल ऑफ सेम स्पेसिस एक स्पेसिस घ्यायची त्यामध्ये मेल आणि फिमेल बघायचं तर मेल आणि फिमेल यांच्यामध्ये काय दिसतं तर डिफरन्शिएशन दिसतं कशा कलरमध्ये साईजमध्ये शेपमध्ये आणि स्ट्रक्चरमध्ये असं ज्यावेळी एकाच स्पेसिसमध्ये मेल आणि फिमेलमध्ये दिसेल त्यावेळी ते काय दाखवते म्हणतात सेक्सुअल डायमॉर्फिझम म्हणजेच कॅरेक्टर नंबर 12 काय सेक्सेस सेपरेट दॅट इज युनिसेक्सुअल अँड इट शोज
set shows dimorphism, means it shows differentiation between color, size, shape, structure of male and female of same species, called sexual dimorphism. या व्हिडिओ मध्ये इतपर्यंत. धन्यवाद.